चांदवड तालुक्यातील परसुल येथील राजेंद्र खंगाळ यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रीवस्त्र परिधान करून प्रशासनाच्या ढिसाळ व भ्रष्ट कामामुळे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र अचानक प्रकृती खालवल्यानं राजेंद्र खंगाळ यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय. स्वस्त धान्य दुकान, रासायनिक खते, सहकार संस्थांचा अनागुंदी भ्रष्टाचार, संस्था सभासदांची फसवणूक, दप्तर गहाळ, गोरगरिबीची लूटमार या साऱ्या न्याय मागणीसाठी ते स्त्री वस्त्र परिधान करून आमरण उपोषणास बसलेत. प्रकृती खराब असली तरी ते आपले आमरण उपोषण कायम ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता सध्या पोलीस प्रशासनाने मला माझी तब्येत जर आज उपोषणाचा चौथा दिवस आहे परिपूर्ण खालवले असल्याने त्यांनी मला इथं सरकारी दवाखान्यामध्ये आणून ठेवलंय. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी असं मला सांगण्यात आलं आणि ही सगळी प्रोसेस पोलीस कर्मचारी यांनी सहकार्याने केली. मला माझ्या तब्येतीकडं त्यांनी जरी समजा ही काळजी घेतली असेल त्याबद्दल अजिबात दुमत नाही, परंतु माझ्या निवेदनामध्ये दाखल केलेल्या मागण्यांप्रमाणे जोपर्यंत परिपूर्णता मला निर्णय मिळत नाही तोपर्यंत सदरचं हे माझं श्री वस्त्र परिधान करून जे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे यामध्ये मंत्री असो या सर्वसामान्य कोणी प्रशासनाचे अधिकारी असो जे कोणी चुकलेले असतील यांचा निर्णय परिपूर्ण मला मिळेपर्यंत या रॅशनच्या गैरव्यवहाराच्या कामकाजा संदर्भात त्यांचे संपूर्ण दस्तऐवज मला उपलब्ध होईपर्यंत माझं आमरण उपोषण कायमस्वरूपी चालूच राहील. आता सध्या माझ्या तब्येतीमध्ये थोडंसं मला जो थकवा जाणवला होता तो कुठंतरी थोडं बरं वाटतं आहे. जरी बरं वाटतं आहे तरी पण सदरचं उपोषण सांगितल्या ठिकाणी पुन्हा आणखी माझं कायमस्वरूपी जसं आहे तसं चालूच राहील. आताही मी कोणत्याही पद्धतीने उपोषण सोडलेलं नाही आणि सोडणार नाही. योगेश रोकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.